उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा आज समारोप होतोय। बीड शहरातल्या याच मैदानामध्ये आज समारोपाची सभा होईल। ही सभा होण्यापूर्वीच राज्यभर अधिक चर्चेला आली, कारण गुरुवारी सायंकाळी याच मैदानावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि बीडचे त्यावेळेसचे जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यामध्ये वाद झाला आणि वादानंतर ही सभा अधिक चर्चेला आली। आज सायंकाळी 6 वाजता इथं ही सभा पार पडणार आहे। शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रमुख उपस्थिती, त्यांचं प्रमुख मार्गदर्शन या सभेसाठी असणार आहे आणि त्याची ही उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून तयारी जोरदार करण्यात आलेली आहे। दुसरीकडे अप्पासाहेब जाधव यांनी थेट सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा सांगितल्यानंतर हा वाद अधिक विकोपाला गेला। त्यानंतर उद्धव ठाकरे गटांकडून अप्पासाहेब जाधव यांची हकलपट्टी सुद्धा करण्यात आली, मात्र त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून वेगळ्या पद्धतीनं या सभेकडे आकर्षित केलं गेलं, या सभेवर आरोप केले गेले। ही सभा उधळून लावण्याचा इशारा सुद्धा शिंदे गटाकडून देण्यात आलाय आणि त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त अधिक वाढवण्यात येणार आहे। 42 वेगवेगळ्या ठिकाणी महाप्रबोधन सभा झाल्या। त्या सभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आणि आता ही समारोपाची सभा होत असल्यामुळे आणि ती अधिक चर्चेला आल्यामुळे नेमकं या सभेत सुषमा अंधारे आणि संजय राऊत काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।